राज्य निवासी डॉक्टर संगठन सेंट्रल मार्ड की ओर से राज्य भर में सोमवार को हड़ताल की घोषणा की गई थी। आंदोलन के पहले दिन मेयो और मेडिकल के निवासी डॉक्टरों ने प्रदर्शन किया। मेयो में भी प्रदर्शन का आयोजन किया गया था। मरीजों के हित में आंदोलन किया जा रहा है, फिर भी सरकार ने अगर ध्यान नहीं दिया तो आंदोलन को तेज किया जाएगा, ऐसा निवासी डॉक्टरों का कहना है। आज संपूर्ण महाराष्ट्र के निवासी डॉक्टर संपावर है। मुख्य कारण जेव्हापासून महाराष्ट्रात मेडिकल कॉलेजेस निर्माण झाले आहे तेव्हापासून जे सेम हॉस्टेल व्यवस्था इथे आहे, मेडिकल पीजीसच्या सीट रेसिडेंटच्या जागा वाढत चाललेल्या आहे, पण जेवढे हॉस्टेलच्या जागा जेव्हापासून मेडिकल कॉलेजेस बनलेले आहे तेवढ्याच हॉस्टेलच्या जागा आता पण आहे आणि रेसिडेंटच्या संख्या वाढत चाललेल्या आहे। त्यामुळे एकेका रूममध्ये 3-3, 4-4 रेसिडेंट डॉक्टर राहावं लागत आहे। कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्याकडे तशी व्यवस्था होती, वेगळी क्वारंटाईनची व्यवस्था यासाठी आम्हाला खूप भांडावं लागलं आणि हा प्रश्न आम्ही मागील अनेक काळापासून हॉस्टेलचा प्रश्न आम्ही घेत आहोत। हॉस्टेलच्या पूर्ण बिल्डिंग जुन्या झालेल्या आहेत आणि अगदी कठीण परिस्थितीमध्ये सगळे रेसिडेंट राहत आहेत। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य सरकारने 1 वर्षाचा बॉन्ड सगळ्या रेसिडेंट डॉक्टरला कंपल्सरी केला आहे। एवढे रेसिडेंट डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पास होणार आहे त्यांना 1 वर्षाचा शासकीय बॉन्ड करणं कंपल्सरी आहे, पण त्या बॉन्डसाठी SR च्या पोस्ट एवढ्या नाही आहे। समजा जर 500 डॉक्टर पास होत असतील तर 500 पेक्षा फक्त 200 किंवा 300 जागा आहे, तर त्या 200 डॉक्टरांनी जावं तरी कुठे, हा प्रश्न आमच्या माळसमोर आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो 7वा वेतन आयोग। आता ही रेसिडेंट डॉक्टर संपूर्ण महाराष्ट्रातील 5व्या वेतन आयोगानुसार त्यांना स्टायपंड भेटत आहे, तर ही तफावत संपूर्ण महाराष्ट्रात दूर व्हावी आणि जिथे कुठे शिक्षकांचे पद रिक्त आहेत त्यामुळे ज्या मुलांचे थिसिसचं किंवा इतर नुकसान होत आहे, शैक्षणिक नुकसान होत आहे, ते लवकरात लवकर शासनाने भरावं अशा मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत। आपको बता दें कि महाराष्ट्राचे निवासी डॉक्टर संगठन सेंट्रल मार्ट की ओर से राज्य भर में सोमवार को हड़ताल की घोषणा की गई थी। MBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अमोल तुमसरे के साथ अभिषेक मानसिक रिपोर्ट।